देवी सत्यमेवा व्रतम। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, मात्र जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार व बोगस काम होत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार समोर येत आहेत। सेनगाव तालुक्यात असलेल्या वटकळी येथील जलजीवन मिशनचे काम अत्यंत निकृष्ट व बोगस झाल्याची तक्रार केली जाते। या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी वटकळी येथील जलजीवन मिशन बोगस कामबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे रास्ता रोको आंदोलन केले। ज्या प्रकारे जलस्वराज्य योजनेचं वाटोळं झालं, त्याचप्रकारे जलजीवन मिशनचं वाटोळं हे सरकार करत असून हिंगोलीच्या आमदारांनी जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना केली होती। या प्रकरणी आमदारांनी चौकशी बसून कडक कारवाई करावी अशी मागणी संदेश देशमुख यांनी केली। त्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संदेश देशमुख यांनी दिलाय। हिंगोली विधानसभेच्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आणि पत्रकाराच्या मार्फत सांगितले की हिंगोली जिल्ह्यात टक्केवारी धरून जलजीवनाचे कामं चालू आहेत। खरं तर आत्मचिंतनाची गोष्ट आहे, आमदारांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाची राज्य शासनाची असून या योजनेमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। कुठल्याच गावात अद्याप पाणी पोहोचलेलं नाही। हर घर जल या योजनेअंतर्गत काम चालू होतं, पण इतकं दुर्दैव आहे की ज्याप्रमाणे जलस्वराचं वाटोळं झालं त्याचप्रमाणे जलजीवन मिशनसुद्धा वाटोळं या सरकारनं करून दाखवलेलं आहे। आणि खरंच आमदार साहेबांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, याच्यावर एक चौकशी समिती लावली पाहिजे। जर आमदार साहेबांनी लक्ष दिलं नाही तर निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू। आणि दुर्दैव असं आहे की आंदोलन करते रोज रस्त्यावर आले पाण्याच्या टाकीवर चालले असं असताना सुद्धा जिल्हा परिषदेचा कुठलाही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आला नाही। पोलीस प्रशासनावर या ठिकाणी दबाव निर्माण होत आहे, हे चुकीचं आहे। येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर प्रशासन सक्रिय झालं निश्चितच आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फासेल करून आणणार। भाऊ, आमदार साहेबांना बोगस कामं झाली जलजीवन मिशनचे असं स्वतः जाहीर केलं, त्याबद्दल काय मत आहे आपलं? मी तेच सांगितलं आता की माननीय आमदारांनी सांगितलं आहे की जलजीवनचे कामं टक्केवारी घेऊन बोगस झालेत, तर आमदारांनी एखादा एलिक्यू करायला पाहिजे, राज्य शासनाची एखादी चौकशी बसवायला पाहिजे, एखादं ऑडिट करायला पाहिजे। असं नाही फक्त बोलून काही होणार नाही। आणि यावेळेची जर जलजीवन योजना जर जिल्ह्यामध्ये फेल झाली तर येणाऱ्या 25 वर्षामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवेल आणि 25 वर्ष योजना होणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। या अगोदरसुद्धा भारत निर्माण योजना, जलस्वराज्य योजना या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या राबवल्या गेल्या आणि लोकांना पाणी मिळत नव्हतं। आज तीच परिस्थिती जलजीवन मिशनची सुद्धा झालेली आहे।